गाईपासून आपल्याला दूध मिळते. गाय गोठ्यात राहते. गाय गवत खाते. गाईपासून आपल्याला दूध मिळते. दुधापासून दही तयार होते. दह्यापासून ताक केले जाते. ताकापासून लोणी काढतात. लोण्यापासून तूप तयार होते. वर्गात मुलांना ताक घुसळणे या उपक्रमामध्ये साबणाचे पाणी घुसळण्यास द्यावे. त्यामुळे मुलांच्या बोटांच्या स्नायूंचा विकास होतो आणि मुलांना ताक घुसळणे हा एक छान उपक्रम अनुभवायला मिळतो.